अशाच प्रकारचं शांतपणे आंदोलन जालनामध्ये सुरू असताना काल सायंकाळी जालनामध्ये पोलिसांनी या आंदोलकांवर बेछूट लाठीमार केला. आंदोलक पुरुषांना महिलांच्या महिलांना मारलं, घरात घुसून मारण गोळीबार झाल्याची माहिती येते. लाठीमार करण्याची सुद्धा जर गृह मंत्रालयाकडून परवानगी नसेल तर केलं जाऊ शकत नाही, याचा कर्ता गर्विता कोणीतरी आहे. आणि म्हणून आज ह्या महाराष्ट्रात आंदोलन पेटलंय. शिवसेना म्हणून आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातून शिवसेनेकडून सुद्धा या संदर्भात प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी आम्ही इथं सगळ्यांनी पुन्हा कार्यापट्ट्या बांधून जे 15-20 मिनटं आम्ही इथं शांत उभी आहोत. ते प्रतिकात्मक का आहे ते समजलं पाहिजे की शांतपणे आंदोलन करणाऱ्या म्हणजे ज्यांनी तोंड उघडलं त्यांना पण मारतील. दुर्दैवानं महाराष्ट्राला कधी नव्हे असं लांछन नसणारं सरकार मिळालंय. जे महाराष्ट्रद्रोही सरकार आहे ते हिंदुत्वद्रोही सुद्धा आहे, कारण त्यांनी ऐन गणपतीत लोकसभेचं अधिवेशन घेतलंय आणि महाराष्ट्रद्रोह ते दैनंदिन करतात. मराठा समाजाला ज्या पद्धतीनं महिला पुरुषांना मारहाण केली, जखमी केलंय, घरात घुसून मारलंय, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज इथं स्वतः व्यक्तीचे सन्माननीय आमदार राजीव चौधरीचे, जे माजी आमदार डॉक्टर सकपाळ, आमचे सगळे आजीबाजी नगरसेवक, शाखा प्रमुख, महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी, चौकशी जाऊन अतिशय दांतपणे करतो. ह्या त्याचा गंभीर दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून मिंदे सरकार, त्यांचं ते गृह खातं आणि त्यांचे बोली हे सगळं इकडनं इशारे करायचे, ह्यांनी मारायचं, इतकं पटीत पोलिसांचं होऊ नये. आणि म्हणून आम्ही या शांतपणे निदर्शनं केलेली आहेत. आमच्या निदर्शनांची अपेक्षा ही मराठा समाजाच्या मागणीची दखल घ्या. आणि म्हणून आज आदरणीय उद्धवजी आमच्या सकाळच्या मेळाव्यात अतिशय मार्मिक असा उल्लेख केला की जर तुम्ही विशेष अधिवेशन बोलवताय मग त्या अधिवेशनामध्ये तुम्ही आत्ता अलीकडे दिल्लीचा कायद्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं तेथूनच्या सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर त्या राज्यपालांच्या हातात नाही यावेत म्हणून तिथल्या केंद्र सरकारनं कायदा बदलून केला ना, मग आदरणीय उद्योगी यांना सांगितलं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ना, मग उद्याच्या केंद्राच्या अधिवेशनामध्ये बिलाणा त्यांना आरक्षण द्या. धनगर समाज, मराठा समाज जे जे वंचित आहेत त्यासाठी बिलाणा, त्यांना न्याय द्या अशी मागणी आता हा मुद्दा जास्त करतो वळण ठेवून पाठी ना. मराठा समाजाचं आंदोलन काल परवडे अचानक नाही झालंय, ते गेले कित्येक दिवस तिथे शांतपणे बसू दे, त्याची दखल राज्य सरकार घेत नव्हतं. आणि उलट आमचं आधी चाललंय का सरकार आपल्या दारी तो तमाशा करायचा होता, त्यांना यांना उठवायच्या मागे लागले. त्यांनी नाही तर आम्ही शांतपणे आम्ही नाही उठणार, मग बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला. बळजबरी करताना लाठीमार करण्यात आला. ही वस्तुस्थिती आहे, त्याचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा आणि या कालच्या आमच्या अधिवेशनाचा संबंध म्हणजे त्याला उरण आहे लावून आम्ही ना काही जसं सांगायचं नाही, आमच्यामध्ये व्यक्ती आणले नाही. उलट त्यांच्या बाजूनं शिवसेना ठामपणे उभी आहे. तर आमचा भगवान इथे असतो सातत्याने कृतज्ञता आहे. तेव्हा शिवसेना या आंदोलनाच्या पाठीमागे 100% आहे, त्यांच्या मागण्यांच्या पाठीमागे 100% आहे. इथं अजय चौधरी विधानसभेत आहेत की तिथं लोकसभेत धनगर मराठा समाजाबद्दल बोलतो, हे इथं विधानसभेत त्याचा आवड करत असतात. पण हे सरकार आंधळं वैरमुख आणि लाचार सरकार आहे, महाराष्ट्र ज्येष्ठ सरकार आहे. मराठी माणसाला न्याय भीती आहे, साधारण भीती वाटते. जाऊन सर भाजपकडून आता एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय ज्यामध्ये आंदोलक जे आहेत ते दगडफेक करताना दिसत आहेत, मात्र तो व्हिडिओ लाठीमार झाल्यानंतरचा एका आधीचा आहे ते मात्र. हेच तर त्यांचं वैशिष्ट्य आहे ना, हेच तर भाजपचं वैशिष्ट्य. त्याच्यापेक्षा मग त्यांना एक व्हिडिओ व्हायरल करायला सांगा की देवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कारभार पाहत होते तेव्हा तुमचे जे तमासगीर होते ना सगळे, ते
नको तडकेत ते सगळे पडाळकर एसटीचं आंदोलन करते, मराठा आरक्षणाचं आंदोलन करते, तेव्हा देवेंद्रजी फडणवीसांची जी वाक्य आहेत 48 तासात ते आरक्षण देऊन देतो, ज्यांना जमत नाही आमचं सरकार असतं सरकारांना. मग माझं आत्ता आपल्या माध्यमांना विनंती, तुम्ही तो व्हिडिओ दाखवा बरं, जरा धारिष्ट करा बरं, तेवढं देव तेवढं धारिष्ट करून दाखवा की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला काय वचन दिलं होतं, ते धारिष्ट करा, ते दाखवा. की धादांत खोटं बोलणारी माणसं आहेत, नांबिक आहेत, शब्द फिरवणारी माणसं, त्याचा अर्थ शब्द फिरवण्याची ही त्यांची कला आहे. की कुठलंही काय झालं तर मागच्यावर ढकलून द्यायची, तर आताही तितकेच करतात ना. मला सरकार आणलं लोक निवडून मागच्या 50 वर्षात काय झालं आहे उघडण्यासाठी नाही आणलं आहे, त्यांनी काही केलं नाही मग तुम्हाला दिलं, तुम्ही करत नाही आहात आता तुम्हालाही लोक घरी पाठवले तर राहणार. आपल्याला सगळ्यांना माहित आहे काल संध्याकाळी जो कॅनडामध्ये प्रकार घडला त्याचा तीव्र शब्दामध्ये शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो आहे. आणि आज शिवडी विधानसभेच्या वतीने मुंबईमध्ये या आंदोलनाला आज आम्ही सुरुवात करतो. आणि लालबाग परळ ही बलंत प्रश्नांना वाचा फोडणारी भूमी आहे आणि इथे जे घडते त्याचे पडसाद पुन्हा महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहत नाही. हे सरकार फक्त घोषणा करते, सैनिकांचं सरकार, दलितांचं सरकार, आपलं सरकार, गोरगरिबांचं सरकार, परंतु हे सरकार आल्यापासून पोलिसांवरचं नियंत्रण यांचं संपलेलं आहे. आपण पाहिलं असेल तर शेतकऱ्यांवरती लाठीमार झाला, बारसूमध्ये महिलांवरती लाठीमार झाला, शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या वारकऱ्यांवरती देखील लाठीमार करण्याचं धारिष्ट पोलिसांनी दाखवलं, त्याच्यावरती देखील कारवाई केली गेली नाही. आज त्यांनी ज्या मराठा आंदोलकांनी 57 मूक मोर्चे काढले, शांततेने मोर्चे काढले.